नेरळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा विचित्र गुन्हा झाला दाखल. लेस शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बस कंत्राटदाराने फी वसुलीसाठी धरले विद्यार्थ्यांना वेठीला. पहिली फी जमा करा आणि आपल्या पाल्याला घेऊन जा अशी केली पालकांकडे अव्यावहारिक मागणी. पालकांची बस कंत्राटदार आणि शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार. पोलिसांची चौकशी सुरू. जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी देखील केली गुन्ह्याची नोंद. आज वार्षिक परीक्षा संपणार, मुलं अभ्यासाच्या व्यापातून मोकळी होणार म्हणून त्यांच्यासाठी गोडधोड करून वाट बघत असलेले आया आणि पालक मुलांची वाट पाहून थकले. ही घटना घडत होती नेरळच्या लेस इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत. ती मुलं घरी न पोहोचवता बस चालवणारा कंत्राटदार आपल्या घरी घेऊन गेला होता. तेथे मुलं घाबरली होती तर इथे पालक वाट पाहून थकले होते. धावपळ सुरू झाली. 11 वाजता शाळेतून घरी येण्यासाठी निघालेली मुलं 2 वाजता घरी आली नव्हती. गुलजार पटेल नावाच्या पालकाने न राहून आपल्या मुलीबद्दल विचारणा केली तेव्हा रामदास घोडविंदे जे बसचे कंत्राटदार आहेत त्यांचे उत्तर ऐकून ते हादरलेच. घोडविंदे यांनी उत्तर दिले की पहिले मुलीच्या बसची फी भरा तेव्हाच मुलीला घेऊन घरी जाऊ शकता. असेच उत्तर इतर पालकांनाही मिळाले. माझं म्हणणं असं आहे का मला माझी पूर्वी 11:30 सालोगे ती घरी आली नाही म्हणून माझ्या पत्नीने मला फोन केला का आपली मुलगी घरी आली नाही म्हणून बसचा ड्रायव्हर रामदास यांना मी फोन केला की माझी मुलगी कुठे आहे. तो बोलला का तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन तलवड्यावर घेऊन जा माझी फी मला द्या आणि घेऊन जा नाही मी तुमच्या मुलीला घरी आणून सोडणार नाही अशी भाषा त्यांनी माझ्याशी केल्यानंतर मी सर्व प्रकार मुख्याध्यापिकांना सांगितला. मुख्याध्यापिकांनी सुद्धा मला सांगितलं की उसने जो किया आहे व गलती किया आहे आपको जो करना है वो करो. त्यानंतर मी निरपुरुषला ड्रायव्हर व मुख्याध्यापिकेची जबाबदारी मुलं सुरक्षित घरी पोहोचण्याची असते या संदर्भात दोघांच्या वतीने मी केस दाखल. सर्वजण तडक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता नायर यांच्याकडे पोहोचले. त्यांनी त्या पलीकडे वागवले. त्यांनी सांगितले की बस ही खाजगी कंत्राटदाराची आहे त्यामुळे त्यांनी केलेले गैरकृत्य जरी असले तरी आम्ही काहीही करू शकत नाही. हतबल झालेले पालक नेरळ पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी बस कंत्राटदार आणि मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला भारतीय दंडविधान 1806 कलम 363 422 506 व 34 नुसार कलम लावत चौकशी सुरू केली आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी राम म्हस्के यांनी देखील JJF 2015 कलम 75 प्रमाणे तक्रारदारांच्या मागणीवरून गुन्हा दाखल करून घेतला. नेरळ पोलीस स्टेशन येथे केस संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलो असता त्यामध्ये तिथल्या पोलिसांना तिथल्या PI जाधव साहेबांना मी विनंती केली तुम्ही जे FIR दाखल केला आहे त्या FIR कॉपी मला द्या आणि त्यांनी ती कॉपी देताच तिथे पाहिले तर त्यामध्ये IPCC सर्व कलम लावलेले आहे त्यामध्ये ज्युनियर जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट बाल अधिनियम कायदे आणि संरक्षण कायदा 2015 त्याचं जे मुलांच्या हॅरेसमेंटच्या केसमध्ये जे कलम आहे 75 ते त्यांनी त्यामध्ये लावलं नाही त्यांच्या मी ते निदर्शनात आणून दिलं आणि ते कलम त्यांना लावण्यास आग्रह झाला. त्यानंतर त्याने ते कलम लावून घेतलं आहे. त्यानंतर मुलांची जी हॅरेसमेंट झाली आहे त्या शाळेमध्ये बस ड्रायव्हरने ते मुलं त्याच्या स्वतःच्या घरी येऊन 2 तास ठेवले त्या संदर्भात त्या मुलीच्या पालकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मुलींच्या मुलींचा जबाब घेण्यासाठी आमच्या बाल संरक्षण कक्षातील समुपदेशकाला इकडे पाठवण्याचं ठरविण्यात आलं आहे. पुढील कारवाई होईल. अशा प्रकरणातून पैशांपुढे माणुसकीची भावना गोठून गेल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस तपासांती सत्य काय ते बाहेर येईलच परंतु या प्रकरणांना आळा न घातल्यास दुर्दैवाने एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहज समाचारकरिता जगदीश दगडे कर्जत.